धनंजय सेठ टेन्शन आलास तू माझ्या विनंतीला मान देऊन तू आलास. थँक्यू. वेलकम लॉर्ड. वेलकम. चल तुला मी गणपतीचं दर्शन घडवतो. टेन्शन धन्या तू या फालतू माणसाला घरात घेऊन चाललायस. टेन्शन गेटच्या पाऊल जरी टाकलास ना तरी बाप्पाच्या आधी तुझं विसर्जन करेना. धनंजय सेठ असाच जर माझा अपमान होणार असेल तर आल्या पावली मी जातो कसा. हे बघा साहेब. अरे टेन्शन मी तुला जा म्हटल्याशिवाय जायचं नाही. मी तुला बोलवलंय ना. माझा माणूस आहे हा. काय आले माणूस. माझा माणूस आहे म्हटलं. फालतू माणूस आहे. माझा माणूस आहे. डोक्यात चिरू नका तुला सांगतोय. मरहबा मरहबा हबीबी ए सी सी ए डी डी एडी खोपडी. काय झालंस ती. काय लपड झालीस ती. ए बाबा. हा हा कोण आहे एबीसीडी. हारब उद्योगपती आहेत. याच्या 400 विहिरी आहेत पेट्रोलच्या. त्या आम्ही विकत घेणार आहोत. कधी घेणार विकत. किती वेळ लावतो तुम्ही. आत्ताच्या विहिरी घे. नाही सध्या जरा पैशाचा प्रॉब्लेम आहे. आपण काही दिवसानंतर भेटूया का. अरे किती वेळ थांबायची असती. आम्हाला लवकरात लवकर विकायची असती विहीर. आमचे पेपर्स पण रेडी असती. एक मिनिट मला सांगा किती रुपयाला एक विहीर. आमच्याकडे 10 लाखाला 400 विहीर विकती. एवढ्या आम्हाला विहीर दान करायची असती म्हणून स्वस्त मध्ये विकती. ठीक आहे मग मी घेतो एक विहीर विकत. नाही लहान मुलांना देत नाही आम्ही. मी लहान नाही आहे मोठा आहे आणि थोडा श्रीमंत पण आहे. चला मी पैसे देतो तुम्हाला. मला विहीर देऊन टाका एक विकत. वल्ला. काय झालं. नाही तू वल्ला नि माझ्या बरोबर चल. एकीच बळ किती शक्तिशाली असत हे बहुधा या तीन भावांना समजलं असेल. अहो म्हणूनच तर हे तिघे एकत्र येऊन त्यांनी टेन्शनला जाळ्यात अडकवलं. आता काय विध्वंसांचे पैसे परत मिळणार. पण सहजासहजी हार मानेल तो टेन्शन कसला. आणि विध्वंस कुटुंबाचं संकट एवढ्या लवकर पाठ सोडणार तरी कस. चला बघूया ही त्रिमूर्ती काय उजेड पाडते ते. झाली का सगळी तयारी. झाली का. हो पाठपा. लवकर सगळ्यांना बोलवा. आपले विसर्जनाची नेहमीची वेळ टळता कामा नाही. राया अबोली या लवकर या. इंदू विश्राम. बर तो बाकी आला का शांतीला शाळेतनं घेऊन. आपलं हे शांती आली का बाकीला शाळेतून घेऊन. आणि अण्णा कुठे गेले. नको त्यावेळी कडबड. अरे अण्णा आहे. चला आले का. या चला अण्णा हे काय ट्रस्टचे पैसे. आम्ही तिन्ही भावांनी टेन्शनच्या हातावर तुरी दिली आणि पैसे परत आले. वा तुम्ही तुमचा शब्द खरा केलात. वा अण्णा सगळी बाप्पाची कृपा. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. फोन वाजतो. अण्णा टेन्शनचा फोन आहे. वैतागला असेल. स्पीकरवर ठेव. स्पीकर बरोबर ठेवतो. हसतोय. वेडा झाला असेल. आपण त्याला खोटे पेपर्स दिले ना. ए वेडा मी नाही. वेडे तुम्ही झालात. अरे तुम्हाला काय वाटलं रे. दरवेळेला तुम्ही येऊन मलाच फसवून जाल काय. बॅग उघडून बघा. तुम्हाला दिलेल्या नोटा सुद्धा खोट्या. धनंजय बघ जरा. मला वाटलं तुमच्याकडून काही होणार नाही. आता बाप्पाचं विसर्जन तुमच्या गोंधळात राहून जाणार. चला आपण विसर्जनाच्या तयारी लागूया. चला. नाही अण्णा बाप्पा जाईल तो आपल्या घरावरची सगळी संकट दूर करूनच. अण्णा तुम्ही आम्हाला आणखीन एक संधी द्या. तुम्ही आरतीला सुरुवात करा.
आम्ही आलोच. अरे टेंगशे, अरे असं काय करतोस टेंगशे? चल ना, चल गणपती विसर्जनाला, चल आपण मजा करू. नाही रे बाबा, मला काय स्वतःचा अपमान करून घ्यायचा छंद नाहीये. अरे कसला आलाय अपमान? गणपती विसर्जन आहे ना, त्यात कसली आली दुश्मनी? चल चल आपण धमाल करू, धमाल. अरे नको रे बाबा, तू त्या विसर्जनावर पण गाणी करशील आणि मला पकडशील तिकडे. बर, पाहिजे असेल तर नाही करणार गाणी. हा मग तर झालं, चल 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 चल. अरे चल रे, काय तू गणपती बाप्पा. हो रिया, सुख करता दुख हरता वाता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उक्ष दुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. अरे आज कसं काय आलात? अरे काय झालं माहितीये का थांब एक मिनिट, जा तू पण पैसे शोध. हे बघतो काय पकडला कुठे चालला. गालिलो डांगण मंदिन चरण डोळ्यान पाहि रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन मने नमा, त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं तमेव त्वमेव सर्वं मम देव देव. पैसे 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 पैसे. आज धनक दिन, धनक दिन, धनक दिन, धनक दिन, धनक. दादा लवकर ये दादा. हॅलो, हा बोल. हा साहेब, धनंजयने रणजित पैसे घेऊन गेले. हा ठीक आहे, तुम्ही जा, मी बघतो. जा. हरे राम 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 हरे हरे. हे घ्या पैसे, आणि हे खरे आहेत, आम्ही आधीच चेक करून घेतले. घ्या. आणलेत गजानना, तुझ्या कृपेने संकट टळलं रे बाबा. यातून काय बोध घेतला तुम्ही? मारे तीन गणपती बसवलेत, एकमेकांची स्पर्धा केली, पण घरावरती संकट आलं तसं तुम्हाला एकत्र यायलाच लागलं. तुम्ही एकत्र आलात आणि संकट टळलं, तेव्हा यापुढे कुठलंही संकट येऊच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकत्र राहणं गरजेचं आहे रे. हो अण्णा. अण्णा आम्ही चुकलो, यापुढे आम्ही कायम एकत्र राहू. आणि हो, थोडं राया आणि अबोलीचं कौतुक करा. का? अरे त्यांनी जी सगळी चोरी केली, म्हणजे टेंगशे आपल्या घरात आला होता ना, तेव्हा त्यांनी मुद्दाम टेंगशे समोर पैशाचा विषय काढला, म्हणून रायांनी मुद्दाम खिडकी उघडी ठेवली. तुम्हाला एकत्र आणण्यासाठीच यांनी हा प्लॅन केला होता राया. गजानन, तुझी कृपा आमच्यावर आहेस ती तशीच ठेव. जाता जाता एकच मागणं आहे माझं, या घरातले वाद तू मिटवलेस तसे इतर अनेक घरात वाद चालू असतील तेही मिटव. सगळ्यावर तुझी कृपा दृष्टी राहते. गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी. आंबट गोड, आंबट गोड.